चांदूर बाजार शहरातील सराफा लाईनमध्ये आपसी वादातून एका व्यावसायिक तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे। ही घटना 24 नोव्हेंबर गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान घडली आहे। या दरम्यान घटनेनंतर मारेकरी पसार झाले होते। रात्री 10:30 वाजताच्या सुमारास पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। 36 वर्षीय चंदन नेमीचंद डिठोर राहणार चांदूर बाजार असे मृतक तरुणाचे तर सागर शेवतकर असे मारेकराचे नाव आहेत। शहरातील सराफा लाईनमध्ये चंदन यांचे इलेक्ट्रॉनिकचे दुकान तर सागरचा पाणीपुरीचा व्यवसाय आहे। चंदन व सागर यांच्यात दुपारी वाद झाला होता। सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास चंदन डिठोर हे त्यांचे दुकान बंद करीत असताना सागर शेवतकर याने डिठोर यांच्यावर चाकूने सपासप वार केले, त्यामुळे परिसरातील नागरिकात खळबळ निर्माण झाली असता यावेळी नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली। काही नागरिकांनी गंभीर अवस्थेत चंदन डिठोर यांना चांदूर बाजार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले, तर त्याचवेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। घटनास्थळावरून सागर शेवतकर हा पसार झाला होता। त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले। आरोपीची मृतकाच्या पत्नीवर वाईट नजर होती, त्यात पतीने आरोपीसोबत वाद केला होता आणि याचाच वशपा काढण्याकरिता आरोपींनी पतीला मारण्याचा कट रचल्याचे मृतकाच्या पत्नीने पोलीस तक्रारीत म्हटले आहे।